व्हिडिओ पॅलेस मूवीजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. Thank you.
शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं व्यासभुजं मेघवदनं शुभांगं लक्ष्मीकांतं कमलनयनं योगभिर्धानगम्यं वंदे विष्णुभुजगहरं सर्वलोकैकनाथं एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ते प्रचोदयात्। महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। ओम शांति शांति शांति। ओम सहस्त्र शिक्षा पुरुषा सहस्त्राक्ष सहस्त्रपात सभूमि विश्वतोत्तम विष्णु। लक्ष्मी, ही तुझी नेहमीची सवय अजून नाही गेली तर। धनी, पती हा परमेश्वर आणि त्याला पूजणं हे आम्हा बायकांचं कर्तव्यच असतं। मी या जगात नसले म्हणून काय झालं? मी या तुळशीच्या रूपाने कायम राहणार आहे मी आपल्या संसारात। यमुनेच्या काठी काना चेंडू खेळता गाती यशोदा माता। नंदिनी उठली का? आज सचिनला शाळेत कोण सोडतय? आबा साहेब, अहो आज कुठली काढली शाळा? आज संडे नवस संडे। अरे हो हो, विसरलोच की आम्ही, आज रविवार नाही का? मग आज हॉलिडे आहे ना का त्यांचा? आज सकाळी लवकरच गेले ते शेतावर। पण काय चहा नाश्ता वगैरे घेऊन गेलेत का? नाही। अहो ते कुठलं, मला शेतावर ब्रेकफास्ट घेऊन यायला सांगितलंय त्यांनी। काय काय घेऊन यायला सांगितलं म्हणाल? ते हो ब्रेकफास्ट। अबू चाचा, आजकाल तुमचं इंग्रजीले फास्ट पळायला लागलंय। आता थोडा ब्रेक लावा त्याला। सारी हिरी हिरी सारी। आता एक काम करा, तुमची स्वारी सरळ हिरीवरच जाऊ द्या। बरोबर। अरे राम राम बाबासाहेब। ये श्रीपती, ये काय काम काढलं बाबा? पोरीचं लगीन काढलं होत पत्रिका द्यायला होतो, घ्या की। पोरी सुखियो। वा श्रीपती वा, एका मोठ्या जबाबदारीतून पार पडतोय बाबा। आबासाहेब, पाहुणं चांगलं भेटलं म्हणलं कशाला विचार करायचा, जात लग्नाचा बार उडून टाकायचा। अरे यालाच योग जुळून येणं म्हणतात। अरे बाबा, पोरीच्या लग्नाची काळजी राजा सारख्या राजाला पण चुकली नाही। बरोबर। आता बघ ना, आमची नंदिनी तिच्या डोक्यावर एकदा अक्षता पडल्या की आमचंही घोडं गंगेत झालं म्हणायचं। जा पुरी जा, तू पण खेळ मोकळेपणाने। बघितलं श्रीपती, एवढी घोडी सारखी वाढली आमची पोरगी नंदिनी, पण अजून खेळू द्या बसा, खेळू दे। अहो लग्नाच्या अगोदर बापाच्या राज्यात मोकळेपणानं खेळतील बागडतील तेवढंच खेळ त्यांच्या नशीब। पण एकदा का सासरी गेल्यावर कुठलं आलंय असं मोकळेपणानं खेळणं आणि बागडणं? अरे श्रीपती, पोरीच्या पाठवणीचं आतापासूनच दुःख वाटायला लागलंय की काय तुला? नाही आबासाहेब, पोरीची पाठवणी करताना रडणार नाही मी। अहो तिच्या नशिबानं सोन्यासारखं सासर मिळालं तिला, राजाच्या राणीसारखी राज करेल ती, आणि मी सुद्धा तिला लग्नात काही कमी पडू देणार नाही। राजाच्या राणीसारखी पालखीतून पाठवणी करणार तिची, पालखीतून।
झालं की नाही तुझं? ए चल बघू लवकर. हो आलो. सचिन चल तुझा डबा घे. हो चल घाई कर, आधीच उशीर झालाय तुला. चल पळ लवकर. बाय बाय. बाय बेटा. अरे ओ टाटा आजोबा. नमस्कार करतो. हा बेस्ट. चला 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 पळा पळा पळा, आत्या वाट बघते तिकडे. चला चला. ए चल बघू लवकर. आत्या आलो. अरे ये ना. चल लवकर. चला लवकर लवकर. अबा चहा. अहो आबा. एक विचारू का? अगं त्यात परवानगी कसली मागतीयस? विचार विचार. म्हणजे ते अहो थांब, मीच विचारतो. आबा आपल्या नंदिनीसाठी एक स्थळ आहे. स्थळ? तिचा भाऊ डॉक्टर सागर हो. अरे छानच की. पण इतकं चांगलं स्थळ आपल्या लक्षात कसं आलं? जेव्हा हिने मला सांगितलं तेव्हाच माझ्याही लक्षात आलं. छान म्हणतात ना, काखेत कळसान गावाला वळसा. अरे डॉक्टर साहेबांच्या मनात काय आहे ते एकदा जाणून घ्यायला हवं. नाही ते काय नाही. सुन बाई तू एक काम कर, आजच्या आज तुझ्या भावाला फोन कर आणि एकदा अंदाज घे त्यांच्या मनाचा. हो हो. अरे पण विलास, नाही म्हणजे इतकं चांगलं स्थळ आपल्या लक्षात कसं आलं? नाही आता आलं ना लक्षात आबा. अरे हो पण जाऊ दे ना आबा. चल चला बाजूला चला. अरे राखोर तुला मरायचं होतं तर माझीच गाडी सापडली का? अरे शाण्या माझीच गाडी सापडली. जाऊ दे की गरीबाला का मारताय? हो गरीब कसले, श्रीमंतांच्या गाड्या बघून गाड्यांच्या पुढे आडवं पडायचं आणि पैसे काढायचे धंदा चालांचा. अरे चल मर मर. माफी माग त्याची. काय रे तू कोण? तुझ्या नात्याचा की गोत्याचा? रक्ताचा नसलं म्हणून काय झालं? नातं आहे माणुसकीच. गरीब माजुरी काय? आणि तू कोण रे? श्रीमंत बापाची मस्तवा लावला, बापाच्या जीवावर गाड्या चालवता आणि गरीब आडवा आला तर त्याला उडून निघून जाता पैशाच्या जीवावर ना? असल्या मस्तवा लावला तिची पूजा खेटरानच केली पाहिजे. मार नका त्याला. आंबा आंबा चल उचल त्याला आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. वार माझ्या वागा मानलं तुला. हा बोलताय, काय म्हणतेस? अरे सागर तुला बोलायला वेळ आहे का? हा बोल. अरे हे बघ तुझ्यासाठी ना मी एक मुलगी पाहिली. ताई त्या बाबतीत मी विचार केलेला नाही म्हणून तुला किती वेळा सांगितलं? अरे मग विचार कधी करणार तू? म्हातारा झाल्यानंतर करणार की काय? तुला सकाळी सकाळी फिरके घ्यायला कोणी सापडलं नाही का ताई? नाही रे, मुलगी चांगली होती म्हणून म्हटलं तुला एकदा विचारावं. पण तू तुझ्या निश्चयाशी पक्का असेल तर मग ठीक आहे. आबांना तसं सांगते मी की नंदिनीसाठी दुसरं स्थळ पहा म्हणून. केव्हापासून मी हॅलो हॅलो करतीये. बर केव्हा येतोयस घरी? घरी? अरे नंदिनीला भेटायला रे. तू म्हणजे अशी आहेस ना ताई. बर बाबा नंदिनीला राहू दे, आबांना तरी भेटायला येशील ना. चल
फोन ठेवते मी आता. यस नंदिनी नंदिनी सर. आत्या आता ते बघ ना. अरे अरे पडेल. अंकल अंकल त्या दिवशी तुम्ही चांगली फाइट केली. हा मी? अरे काय बोलतोस काय तू? त्या दिवशी नाही का आमच्या शाळेच्या तिथे त्या गुंडाला तुम्ही मारलं? हो हो म्हणजे तू तिथे होतास तर. हो याबद्दल तुमचं कौतुकच करायला हवं. हो प्रत्येकाने आपल्यातला माणूस एवढा तरी जपायला हवा. पण असा विचार प्रत्येक जण करेल तेव्हा ना. तुझं नाव काय बेटा? सचिन. सचिन देशमुख. तुमचं? माझं नाव मिलिंद देसाई. अंकल आणि ही माझी आत्या नंदिनी देशमुख. हो चावट फुटला. चल बाय बाय. बाय सचिन. ताई साहब आज तुमचा बर्थडे आहे ना? कुणी सांगितलं? आओ मगाशी एक जण तुमच्यासाठी हा फुलांचा गुच्छ देऊन गेला ना. गुच्छ? तेव्हा मी लगेच ओळखलं की आज तुमचा बर्थडे असला पाहिजे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. प्रिय नंदिनी खर तर तुला पत्र लिहिण्याचं मी खूप मोठं धाडस करतोय. ज्या जीवनसाथीच्या मी शोधात होतो ती मला तुझ्या रूपानं भेटली. अशीच होती मनात माझ्या माझी सजणी ग तुझा मिलिंद. डॉक्टर साहेब या. नमस्कार आबा साहेब. बस हा काय कसा काय चाललाय दवाखाना? ठीक आहे. ठीक म्हणजे छानच चाललाय आबा साहेब. बस हा सागर मी आलेच. तुमच्या ताईनं तुम्हाला सगळी कल्पना दिली असेलच. काय सागर कसं काय मजेत ना?
हो मजेत. मला वाटलंच होतं ठरल्या वेळेपेक्षा तू लवकर येशील म्हणून. काय भाऊजी, नंदिनी तयार होते रे. मामा. अरे ये 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 सागर. जा जा तुमच्या ताईला भेटून घ्या. हो तुम्ही तोपर्यंत इथे बसा. अब्बा आता आपण लवकरच लग्नाच्या तयारीला लागलं पाहिजे. खरंय तुझं विलास, लग्नात आपल्याकडून कोणत्याही गोष्टीची कसूर राहता कामा नये. हो पण त्या आधी लवकरात लवकर मुहूर्त शोधायला हवा. या जावई बापू. काय झालं का बोलणं मग, कधीचा मुहूर्त काढूया म्हणता. आबासाहेब मी नंदिनीशी लग्न करू शकत नाही. नंदिनी मला पसंत नाही. काय? मला माफ करा आबासाहेब. सागर, सागर, माधुरी. माधुरी तू सागरला असं काय सांगितलंस जेणेकरून त्याने लग्नाला नकार दिला. माधुरी माधुरी हे करून तू काय साध्य केलंस, का मोडलंस हे लग्न. माधुरी मी तुझ्याशी बोलतोय. माधुरी तू अशी ऐकायची नाही. थांब दादा, दादा वहिनीला मारू नकोस रे. यात वहिनीचा काही एक दोष नाहीये. नंदिनी तू गप्प बैस. दादा मीच वहिनीला तसं सांगितलं. वहिनी वहिनी मला माफ कर ग, मी सागरशी लग्न नाही करू शकत. अगं पण का, तू तू त्यांना नकार द्यायला सांग. नकार? नंदिनी अगं अगं काय बोलतेस तू, हे तुला माहितीये तुझ्यावर त्याचं किती प्रेम आहे ते. प्रेम? नंदिनी नंदिनी हे सुख माझ्या भावापासून हिरावून घेऊ नकोस ग. एवढी भीक घाल माझ्या पदरात. बहिणी मला माफ कर ग. नंदिनी माझा नाइलाज आहे, माझा नाइलाज. मी खूप खूप अपराधी आहे तुमची. मी तुमचं मन ओळखू शकले नाही. मला माफ कर. खरच माझा नाइलाज आहे, खरच माझं मिलिंदवर प्रेम आहे. प्रेम करते म्हणे प्रेम, लाज नाही वाटत असं बोलायला. चाल देऊ माया नजरे समोरून. एक शब्द बोल नकोस. मला तुझं तोंड सुद्धा पाहायची इच्छा नाही. सचिन, सचिन. माधुरी, माधुरी आज चल. आई आई खरंच माझं काय चुकलं का ग? एखाद्यावर प्रेम करणं हा काय गुन्हा आहे काय ग? आज आज आबांनी मला मारलं.
चल चालते हो म्हणाले या घरात माझा असं या घरात कोणीच नाही घेऊरला आई मला तुझ्या बरोबर काग घेऊन गेले नाही काग बरोबर घेऊन गेले नाही आपा मला सोडा पाहू कुठाय बर कुठाय बर ना तुमची सवारी आई लपल्या म्हणू म्हणून मी ते लपले लपले पोरी 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 माफ करा मी तुमचं मन दुखवायला नको होतं मला माफ करा पोरी नाही माझं चुकलं पोरी माझं चुकलं मी तुझ्यावर हात उघडायला नको होता पोरी पोरी आजवर मी तुझी आई होण्याचा मी प्रयत्न केला पण तुझी आई नाही होऊ शकलो मी आयुष्यात तुझ्या आईची उणीव कधी तुला भासू देणार पुरी कधीच शांत सगळं सगळं व्यवस्थित होईल तुझ्या लोकांना आपल्या घरी बोलव आपलं घर दाखवायला अयो निम्मु राणी निम्मु राणी अद दामशील साप करकी साप निम्मु राणी तुला किती वेळा सांगितलं रात्री झोपताना हॉर सिरियल बघत नको जाव म्हणून निम्मु राणी उठा का कामाची वेळ झाली माझ्या तुम्ही झोपा ओ लुंगी वाले आले आले या लवकर आले आले उठलात ना मग या ना लवकर ओ लुंगी वाले आय ओ लुंगी वाले या ना लवकर सासू अम्मा आलो 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 सासू अम्मा गुड मॉर्निंग सासू अम्मा निम्मी उठले का निम्मी मग अशी निम्मी उठली आता फुल्ल झोपली अम्मा जरा अर्जंट अगोदर नाश्ता देऊ का की हे सासू अम्मा नाश्ता रेडी लुंगी वाले आधी लुंगी खाली घ्या अय्यो हय सारी वेड पडको सारी अम्मा अम्मा सारी नमा मिलिंदारे आवर ना लवकर काय आहे तुझ्या लक्षात आहे ना आज मुलगी बघायला जायचंय ते अगं ती निम्मी उठली का बघ तिलाच वेळ लागतो नट्टापट्टा करायला मी काय 5 मिनिटात तयार होतो बरोबर ये लवकर निमा अगं ये ना बेटा आली आली इति राजक पावलो
काय नव्हतं अगं ठेव ते नंतर खा आधीच तुला वेळ लागतोय जा आधी तयार हो ओ लुंगी वाले लुंगीचं सोंग काढून टाका मोठ्या पाहुण्यांकडे जायचंय चांगली पॅन्ट घाला आणि चला ओके अम्मा ओके परत अम्मा निमा निमा आधीच उशीर झाला आणि पत्ता नाही ती तशी यायची नाही तू जाऊन घेऊन ये तिला कधीचा नटपटा संपत नाही बाय 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 अहो तुम्हाला सांगितलं होतं ना आजच्या दिवस तरी पॅन्ट घाला सोडा सोडा बघू ती लुंगी सोडतो सोडा म्हटलं की सोडून टाकली काही लाज बीज नाही निर्लज्जपणाचा आता तर कळसच झाला म्हणायचा एकदा बघा ना प्लीज मी कसं दिसतो ते निम्मे अगं निम्मे लवकर ये बाई वेगू किती चिकू रे ए आई बघ ना वेगू किती चिकू दिसतो ना मग आता ही लुंगी कशाला तिकडे गेलं सोडतो लवकर उशीर झाला ते वाट बघत चला चला लवकर लवकर चला आबाजी विलास दादा पाहुणा आला लुंगी वाली लुंगी आयो देखड यालाच म्हणतात कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळायचं अय्यो राम इकडची पद्धत डोक्याला गुंडाळतो त्याच बाई त्याच दिसतो अहो काढून ठेवा गाडी मध्ये चला अरे या या नमस्कार नमस्कार हाय माझी नमस्ते नमस्कार व्यंकू मला एक फूल आणून दे ना प्लीज आता आणतो कशी दिसते नमस्कार आबास नमस्कार या बसा बसा तुम्ही बसा कुछ तकलीफ नमस्कार 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 काही लोक फार चांगले सुनबाई Thank you.
आले पाणी पापणीत साचते काळजाचे झाले पाणी पापणीत साचते आशीर्वाद काय देव दुःख उरी दाटते आशीर्वाद काय देव दुःख उरी दाटते काळजाचे झाले पाणी पापणीत साठते आशीर्वाद काय देव दुःख उरी दाटते आशीर्वाद काय देव दुःख उरी दाटते डोळ्यांचा मी केला दिवा हातांचा या पाळणा डोळ्यांचा मी केला दिवा हातांचा या पाळणा पित्याने असो सल्या ग माऊलीच्या वेदना माऊलीच्या वेदना आज खुळी माया माझी ममतेला भेटते आशीर्वाद काय देव दुःख उरी दाटते आशीर्वाद काय देव दुःख उरी दाटते ताटा तुटी सोसवेना आवरेना हुंडता ताटा तुटी सोसवेना आवरेना हुंडता असुनी वैभव सारे झालो आज पोरका झालो आज पोरका भरलेले घर माझे सुने सुने वाटते आशीर्वाद काय देव दुःख उरी दाटते आशीर्वाद काय देव दुःख उरी दाटते माहेरची माया जा जाई सासरी
तुम्हाला मिलिंच आहे, तुम्हाला माणसं मात्र चांगली. हो ना, खूपच चांगली माणसं मिळालीत. विजयाची आई तुम्हाला सांगते, आम्ही काहीही मागितलं नव्हतं तरी सुद्धा त्यांनी इतकं दिलं. नाही, कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. थँक्यू थँक्यू. तू या दोघांना ओळखलं नाहीस? अरे हा, म्हणजे हे. हा, हेच ते सायकल आणि कार ऍक्सिडेंट. वहिनी, तोच मी कारवाला, श्रीमंत बापाचा मस्तवाल मुलगा जय प्रवीण. आणि वहिनी, मीच तो अपघातामधला सायकलवाला. पण खरं सांगू वहिनी, त्या अपघातानंतर मात्र आम्ही तिघे पण एकदम जवळचे मित्र झालो. हे घ्या, आमच्या तर्फे एक छोटस प्रेझेंट. त्याच्यात आहे तरी काय? तिकीट आहेत प्लेनची. गो गोवा अँड एन्जॉय द हनीमून. हनीमून. एपो एपो इन मनस उन पार्था सोलर नडोळंदी नडियो मट्टुमा. आंटी मिळाली. मला मी आठवण आली. कसली? माझ्या हनीमूनची कंबर अजून दुखते. भाऊजी, इथून पुढे घरातली कामं तुम्ही करायची नाहीत, ती सगळी जबाबदारी माझी. अयो ना वहिनी ना, हो तुम्ही नवीन नवरी, तुमच्या हाताची हळद बी अजून गेली नाही. भाऊजी, नववधूच्या हाताची हळद घरकाम केल्यानेच उतरत असते, तेव्हा कुठे सासरच्या घराला सोन्याची झळाळी येते. वा वहिनी वा, काय पण बोलला, पण हे आमच्या बायकोला कळलं असत तर काय नाही केलं. स्वयंपाक केला, दोन धुटलं, भांडी घासली, सगळं माझ्या निमूच्या प्रेमासाठी केलं बघा. हे घ्या. माला. हे घ्या. अगो पण साखर खूप कमी आहे. हम्म.
मला द्या ना ಚೆ ಪ್ರೇಮ ಬಾಯ್ಕೋಚ ಚಿಬಟೆ ಕಾಡ್ದ ಹಲೋ ಅರೆ ಕಾಯ್ ಹೆ ಸಾಗರ್ ಕಿತಿ ವೇಳ ಫೋನ್ ಘ್ಯಾಲಾ ಹಾ ಬೋಲ್ತಾಯ ಅರೆ ಸಾಗರ್ ತುಜ್ಯಾ ಸಾಠಿ ನಾ ಮೀ ಏಕ್ ಚಂಗಲ ಸ್ಥಳ ಶೋಧ್ಲಾಯ ತಾಯ್ ಪ್ಲೀಸ್ ಮಾಝಾ ವಿಚಾರ ಹೋಯ್ತ ಆಮಿ ಸಾಂಗೆ अहो रुमाल हवा है ना मैं ख्वाबों की शहजादी मैं हूँ हर दिल पे छाई बिजली गिराने मैं हूँ आई कहते हैं मुझको हवा हवाई हवा हवाई हवा हवाई हवा हवाई कौन पाई जे व्यंकू निम्मो मी कशी दिसते
मी काय बोलू ह्यांनाच विचार. काय हा अवतार केलास मम्मा? आज की नाही माझा फॅशन शो आहे, तिकडे की नाही सगळं असंच असत. डोंबलाचा फॅशन शो जळलं मेलं लक्षण ते कॅच वॉक. आय केशा मध्ये जाय काय 1 2 3 वेंकी वेंकी वेंकी. आबा आओ आबा, झोपला नाही अजून? नंदिनीची आठवण आली का? आठवण ही माया फार वाईट असते का? एवढीशी पोर अंगा खांद्यावर खेळली, बागडली, वाढली आणि लग्न झाल्यावर चिमणी सारखी भुरकन उडून गेली. असं वाटत की पोरीचा बापच होऊ नये कधी. आबा अहो कुठे आहात तुम्ही? अगं मी अजून ऑफिस मध्येच. हे काय अजून तिथेच आहात तुम्ही? अहो दादा हे केव्हाची येऊन बसलेत, या ना लवकर. तुला खरच माहेरी जायला हवं. काय? नाही म्हणजे तू माहेरी गेल्यानंतर माझं कसं होईल याचा विचार केलायस का? ए पुरे झाली हा थट्टा. येताय ना? हो आलो 10-15 मिनिटात पोहोचतो. लवकर या. नमस्कार. नमस्कार. काय रे मिले, रिक्षाने आलास? गाडी कुठे आहे? हो सांगतो तुला नंतर. सांग ना आधी काय झालं ते. गाडी चोरीला गेली. काय? हो नव्या नवरीच्या अंगाची हळद निघाली नाही तोच हा फटका बसला. काय मिळलं एकेकाचा पायगोन? अगं काय बोलतेस तू वेडा? काय बोलते काय? अगं कुठल्या जमान्यात वावरतेस तू? हो चुकलं हा माझं, खरंच चुकलं. नमस्कार. नमस्कार. तुम्ही आईचं बोलणं मनावर घेऊ नका. ती जरी काही बोलून गेली असेल ना तरी तिच्या मनात तसं काही नसतं. काय हो 10 मिनिटात येतो म्हणाला, किती वेळ केला? अगं काय नाही ग, गाडीचा प्रॉब्लेम. सांगेन. सोन्या ये ना. म्हणजे काय झालं? अगं काय नाही, तू काळजी करू नको. बरं तुझं आवरलं ना सगळं? माझ्यामुळे उशीर झाला तुम्हाला. सुन बाई. बरं निखिल. सुखी राहा, काळजी घ्या स्वतःची आणि लवकर परत ये बाई. बरं येतो. नमस्कार. लवकर पाठवा तिला. येते सासूबाई. जा चल. I'm
हे बघ नंदिनी, इथून पुढे आता सांभाळून राहायचं आणि स्वतः बरोबर येणाऱ्या चिमुकल्याची काळजीही घ्यायची, कळलं? आबा, फोर्डची नवीन आयकॉन आली बाजारात. मला वाटतं आपण दोन गाड्या बुक कराव्यात. दोन? हां, एक आपल्यासाठी आणि एक नंदिनीसाठी. वा, कसं अगदी माझ्या मनातलं बोललास. अरे ही गोड बातमी नाहीतरी आपल्याला कळलेलीच आहे, त्यामुळे काहीतरी तिला द्यावं अशी इच्छा माझ्या मनात होतीच. बरं, कुठला कुठला कलर सिलेक्ट करूया? कलर आता, अरे बघ नंदिनी चाली, तिलाच विचारूया ना. अगं अगं अगं, नाही 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 बेटा, तर वाकायचं नाही. हा बेटा, विलास तिला दाखव बरं. सांग बरं नंदिनी बेटा, यातली कुठली गाडी तुला पसंत आहे? गाडी? हो, त्याची काही गरज आहे. लग्नात भरपूर केलं तुम्ही माझ्यासाठी, मी आणखीन काही घेतलं ना की ते माझ्यावर रागावतील. पण पुरी नाही बाबा, तुमचा आशीर्वाद फक्त माझ्या पाठीशी राहू द्या, बाकी काही नकोय मला. ठीक आहे ठीक आहे, जशी तुझी मर्जी. सांभाळून राहा बेटा, जीवालाच. तुम्ही काळजी घ्या, स्वतःला सांभाळा. वहिनी, फारच उशीर झाला, तुम्ही जेवण घ्या ना. नाही भाऊजी, मी त्यांची वाट पाहते. भाऊजी, वंश तुमची वाट पाहत असतील, जा पाहू. थँक यू. यू वेलकम. मीटिंग खरंच खूप छान, हे प्रोजेक्ट सक्सेसफुल झालं तर तुझ्यामुळेच. हो हो, दॅट्स ओके. थँक यू वेरी मच. या, वेलकम. बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट. बाय मिलिंद. हां, बाय बाय. गुड नाईट. बाय. सॉरी नंदिनी, उशीर झाला. काय रे मिलिंद? अरे ही काय तुझी यायची वेळ झाली? हा, रात्री बेरात्री ती करीना की फरीना तिच्या बरोबर येत असते. अगं काय करणार, आपली गाडी नाही ना, म्हणून ती मला लिफ्ट देते. बरं बाबा, ठीक आहे. अरे नंदिनी थांबली तुझ्यासाठी जेवायची, चल दोघेही जेवून घ्या लवकर. गाडी चोरीला गेली त्याची तुम्ही पोलीस कंप्लेंट केलीत ना? अगं त्याचा काय उपयोग नाही, गाडी गेल्यातच जमा. टाय काढताय ना? अरे हो, विसरलोच. हल्ली त्या करीनाच्या गाडीतून येणं जाणं खूपच वाढलंय तुमचं. हे बघ, ती माझ्या कॉलेजपासनाची मैत्रीण आहे, नुकतीच फॉरेनवरनं आली आणि आपल्याबरोबर काहीतरी बिझनेस करायचं म्हणते. मला तिच्या गाडीतून येणं जाणं मुळीच आवडत नाहीये. मग ऑफिसला चालत जाऊ का? नंदिनी, अगं तुला माहिती आहे ना आपला बिझनेस कसा चाललाय ते, आणि त्यातून मी गाडी घेऊ शकत नाही. हे बघ, तुला तिच्यावर गेलेलं आवडत नाही ना? ठीक आहे, नाही जाणार बाबा, बस आता तरी हास. चल जेवून घे. नंदिनी, तू दुपारी फोनवर काहीतरी विशेष सांगणार होतीस, काय ग? अखिल असतेस का? सांग ना. कान इकडे करा. का ना? सांग. काय? वाव.
अहो पेपर काय वाचताय घ्या अग बस ना नंदिनी हाय गुड मॉर्निंग एवरीबॉडी अरे यार तू पण ना अरे तू नाश्ता काय करत बसलायस अरे अरे आज आपली किती महत्त्वाची मीटिंग आहे लक्षात आहे ना तुझ्या अरे काय पेपर्स साइन करायचे चल ना अगं नाश्ता करू चल पट दिशेवर हा चल ना उठ सॉरी हा नंदिनी अगं आज मी तुझ्या नवऱ्याला जरा घेऊन जाते अर्जंट काम आहे ना अरे तुझ्या सह्या किती महत्त्वाच्या आहेत चल ना विचार कसला करतोय आता चल अरे चल ना उठ अरे क्विक फास्ट अरे चल रे बाय बाय नंदिनी पुन्हा आले की खूप गप्पा मारू हा अरे चल ना डार्लिंग आपली अपॉइंटमेंट मिस होईल हरी अप यार प्लीज हरी अप अरे आप प्लीज अगं किती घाई करतेस मीटिंगला अजून वेळ आहे हे बघ नंदिनी जे काय घडतंय ते बरोबर नाही मिलिंद माझा मुलगा असला तरी तुला सांगते या पुरुषांच्या जातीचा काही भरोसा नसतो तुझ्या नवऱ्याला कसं सांभाळायचं तुझं तू ठरव बाई कुठल्या मुहूर्तावर ही गाडी गेली आणि ही बाया गळ्यात पडली बिझनेस पार्टनर होता होता लाईफ पार्टनर व्हायची हॅलो हा बोला मॅडम हा मी नंदिनी देसाई बोलते आमची गाडी चोरीला गेली आहे ना त्याची कंप्लेंट द्यायची होती ओके नंबर सांगता प्लीज हा रेड कलरची वॅन आहे हा रेड कलर MFA 6524 केव्हा गेली 15 दिवसांपूर्वी 15 दिवसांपूर्वी आणि तुम्ही आता कंप्लेंट करता हो मॅडम 1 तासापूर्वी गेलेली गाडी भंगारला पोचते आणि तुम्ही म्हणताय 15 दिवसांपूर्वी ठीक आहे आम्ही प्रयत्न करतो पण मला नाही वाटत तुमची गाडी परत मिळेल हे बघ नंदिनी जे काय घडतंय ते बरोबर नाही या पुरुषांच्या जातीचा काही भरोसा नसतो तुझ्या नवऱ्याला कसं सांभाळायचं तुझं तू ठरव बाई बिझनेस पार्टनर होता होता लाईफ पार्टनर अरे यार अरे तू नाश्ता काय करत बसलायस अरे अरे आज आपली किती महत्त्वाची मीटिंग आहे अरे ते पेपर्स साइन करायचे चल ना हे बघ तुला तिच्यावर गेलेला आवडत नाही ना ठीक आहे नाही जाणार बाबा मग ऑफिसला चालत जाऊ चल डार्लिंग आपली अपॉइंटमेंट ती माझ्या कॉलेजपासूनची अर्जंट काम आहे ना पण मला नाही वाटत तुझी गाडी परत सांभाळायचं तुझं तो सॉरी हा नंदिनी बिझनेस पार्टनर होता होता लाईफ पार्ट लाईफ पार्ट हॅलो अबा हां बोल बेटा नंदिनी कशी आहेस तू ठीक आहे तब्येत बरी आहे ना तुझी काळजी घेत जा आता अबा तुम्ही मला गाडी घेऊन देणार होतात ना हो हो म्हणजे काय अगं आवश्यकताच आहे तुला आता गाडीची मी नकार द्यायला नको होता अबा मी गाडी घ्यायला तयार आहे खरंच छान बेटा छान अगदी उत्तम निर्णय घेतलायस तू हे बघ बेटा उद्या सकाळीच तुझ्या दारात नवी गाडी असेल तुम्हाला गाडीच हवी होती ना
गाड़ी दारात उभी है। काय गाड़ी? यस वाव व्हाट अ कार वाव यस या बस छान है रे। हेलो मिसेस देसाई ना? होय मी नंदिनी देसाई बोलते। मैडम तुमची गाड़ी मिळाली। गाड़ी मिळाली? होय गाड़ी मिळाली, पण मला एक कळत नाही तुम्ही तुमची गाडी चोरीला गेली अशी खोटी कंप्लेंट का दिली? खोटी कंप्लेंट म्हणजे मी नाही समजले। हो खोटी कंप्लेंट, कारण मॅडम तुमची गाडी चोरीला गेलेली नाहीये, तुमच्या बँकेने ती ओढून नेलेली आहे हप्ते भरले नाहीत म्हणून। सॉरी खरंच मला या बाबतीत काहीच माहिती नाहीये। अरे वा, म्हणजे आपल्या स्वतःच्या बायको पासूनही आपली प्रतिष्ठा जपणारा एखादा नवरा असतो तर? तुमच्या मिस्टरांसारखा? सॉरी। नंदिनी का खोटं बोललात तुम्ही माझ्याशी? सांगा ना का खोटं बोललात? नंदिनी माझं चुक, मला माफ कर। हप्ते भरले नाहीत म्हणून बँकेनं गाडी ओढून नेली आणि तुम्ही मला सांगता की गाडी चोरीला गेली म्हणून? खरं तर तुला खरं सांगायचं धाडसच करू शकलो नाही। का? मी तुमची कोणीच नाही का? तसं नव्हे का नंदिनी, मला समजून घे। मी मुद्दामूनच ही गोष्ट तुझ्यापासून लपून ठेवू। तूच विचार कर, तुझा नवरा साधा बँकेचा हप्ता भरू शकत नाही हे तुला कळलं, तुझ्या माहेरच्या लोकांना कळलं असतं काय इज्जत राहिली असती माझी? सांग ना। कुठल्याही संसारिक स्त्रीला नवऱ्याची इज्जत माहेरपेक्षा अधिक प्रिय असते, अधिक मोलाची असते आणि ती जपणं हे तिचं कर्तव्य असतं। तुझ्या नजरेत न उतरून म्हणून मी खोटं बोललो। नंदिनी मला माफ कर, मला खरंच माफ कर। तुझ्या अशा अवस्थेत मी तुझ्याला मनस्ताप दिला त्याचं मला खूप दुःख होत। यापुढे मी तुझं मन कधीच दुखवणार नाही। मला खरंच माफ कर, मला खरंच माफ कर नंदिनी, मला खरंच माफ कर। எண்டோடு எல்லை ஓடு எண்டு ஒன்னியா எடபோர் எல்லா ஓடு ஏறு எண்டிலா எண்ட போலி ஓடு ஏல ஓடு ஏழிலா எண்டிலாறு எண்டு எடையானு நின்னா எடபோர் ஏழு ஓடு ஏடு ஒன்றிலா काय पण शेंगली माझी लोंगी सुटली। आता काम करताना शिंकू नको मधी मधी।
नाही ना काम करतो निमू काय केलं माझी लुंगी सुटलं आई हाय माझी अरे लोंगे सुटले पांगून गेलं पाहिजे हॅलो हा पोहोचला माल ओके नंदिनी तू चल पुढे मी आलोच हा सांग काय रिपोर्ट आहे नंदिनी कशी आहेस ठीक आहे तुम्ही कसे आहात मी ठीक आहे उद्यापर्यंत सगळा माल पोहोचेल हो हो कळवा मला नाही नाही पेमेंटची काळजी करू नका थँक्यू ओके तुम्ही यांना ओळखलत काय डॉक्टर सागर आपल्या वहिनींचे भाऊ ना हा हाय ग्लॅड टू मीट यू सेम हियर कधी घरी या ना हो नक्की पण आता जरा घाईत आहे त्यामुळे प्लीज पण नक्की या हो शुअर ओके चल ना बर आबा तुम्ही केव्हा आलात नमस्कार करते आबा ओ पुत्रवती भव आबा तुम्ही आलात खूप बरं वाटलं कशी आहेस बेटा तू अगदी मजेत काय हे किती वेळ हा अगं मंदिरात ना तिच्या चेकअप साठी दवाखान्यात गेलो तिथे वेळ झाला आबा आबा मी आले हा हो हो जपून हो हे घे नमस्कार करतो जावे बापू नंदिनीची तब्येत आणि म्हणजे बाकी सगळं ठीक आहे ना नाही काळजी करण्यासारखं काय नाही आहे रुटीन चेकअप होतं हा बाकी आबा अचानक आलात खूप बरं वाटलं इकडे या बाजूला एक बरेच दिवसापासूनची वसुली होती 1.5 लाख रुपयाची हा आता तो म्हणला घेऊन जा म्हटलं उगाच उशीर कशाला मग आता आलोच आहे तर आल्यासरशी भेटू नाही जावं बरं केलं एक मिनिट हो हो हॅलो हा नमस्कार हा बरं बरं मी नंतर बोलेन साहेबांची आता जरा माझ्या घरी पाहुणे आलेत हो आबा आबा आज जेवण केल्याशिवाय जायचं नाही नाही आज नाही पुन्हा केव्हा तरी नाही नाही तसं चालणार नाही शिट हॅलो अहो मी सांगितलं ना तुमच्या साहेबांशी नंतर बोलतो म्हणून बर द्या हा नमस्कार नाईक साहेब नाईक साहेब तो माझा चेक आहे ना अहो माझं ऐकून तर घ्याल नाही नाही बरोबर आहे मला पण एका पार्टीकडनं पेमेंट घ्यायचं आहे नाही मी सांगतो ना केव्हा चेक टाकायचं ते अहो माझी पण व्यवस्था व्हायला नको का हे बघा तुम्ही सरसर मला धमकी देताय करा तुम्हाला केसच करायचे ना तुम्हाला काय करायचं ते करा नाही नाही आता कोर्टातच बघूया आपण ओके ओके काय झालं अरे सांग ना काय झालं ते काय नाही ग
त्या नाईक साहेबांना 3 लाखाचा चेक दिला होता, अर्ध्या पैशाची सोय झाली, बाकीचे लवकरच द्या तो म्हटलं तर ऐकायला तयार नाही, युसलेस कुठला तू। तू आधी शांत हो बघू। जाऊ द्या जावई बापू, हो धंदा म्हटल्यावर चढ उतार चालायचाच। हे बघा अनायसे माझ्याकडे काही पैसे आलेले, तर तुमच्या उपयोगाला येत असतील तर ठेवून घ्या। नको आबा, मी करेन काहीतरी व्यवस्था। अहो पण काय हरकत आहे, अगदी बरोबर आहे त्याचं, नाती जपायची असतात वापरायची नसतात। अहो शेवटी आपलं आपलं म्हणलंय ते कशासाठी, वेळेला मदत नको का करायला। हे बघा पाहिजे तर तुमचे पैसे मिळाले की मग माझे परत करा, मग तर झालं। काय शहाण्या माणसानं कधी कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात। घ्या ना। आबा एक 15 दिवस तरी लागतील ना परत करायला। नंदिनी जरा कपाटाच्या किल्ल्या दे। हो तुमची काहीही चूक नाहीये, पण तरी मी मिलिंदला नेहमी सांगत असते, बघ रे बाबा हे बघ कुणी कसेही वागू दे कसेही असू दे, आपण आपला प्रामाणिकपणा सोडायचा नाही। विलास ही माणसं एवढी तयारीची असतील असं वाटलं नव्हतं रे, काय नाटक केली मायलेकांनी, हातोहात फसवलं रे। आबा मी तुम्हाला बोललो नाही, ज्यावेळी मी नंदिनीला आणायला तिच्या सासरी गेलो होतो त्यावेळी तिच्या सासूने ज्या पद्धतीने गाडी गेल्याचं सांगितलं त्याच वेळीस मला या लोकांचा संशय आला। ती गाडी चोरीला जाण्याचं पण नाटकच असावं। दुःख एकाच गोष्टीचं वाटतंय, आपल्याला माणसं चांगली भेटली नाही आणि आता अशा माणसांच्या संगतीत पोरीनं उभं आयुष्य काढायचं। महिपती खायचं माझी पोर, माझी सुमन मला सोडून गेली आबा, काय ती सोडून गेली आबा, पैशाच्या पोहा बाई माझ्या पोरीचा छळ केला होता, लय लय छळ केला, मी काय मी कमी केलं नव्हतं आबा, मी काय मी कमी केलं नव्हतं, तिच्या लग्नात शब्द दिलं होतं त्यांना, ते मागतील ते शब्द दिलं होतं, काय मी कमी केलं नव्हतं, तरी मी सासरच्या छळाला कंटाळून माझ्या पोरीनं जीव दिला की हो माझी पोरगी मला घरची सोडून गेली।
आबा मी काय पाप केलं होतं आबा, मी काय पाप केलं म्हणून पोरीचा बाप झालो आबा, म्हणून हे बघायचं माझ्या नशिबी आलं, माझ्या कायद्याचा तुकडा होता होतो आबा, मी आता काय करू, मी कुणासाठी जगू आबा, मी कुणासाठी जगू आलं, माझी जुमर मला सोडून गेली आबा, माझी पोर मला सोडून, नाही आबा साहेब, मुर्गीची पाठवणी करताना रडणार नाही मी, सोन्यासारखं सासर भेटलं माझ्या पोरीला आणि मी सुद्धा लग्नात तिला काही कमी पडू देणार नाही, राजाच्या राणी सारखी पालखीतून पाठवणी करणार तिची, पालखीतून पाठवणी करणार तिची, पालखीतून पालखीतून। मिलिन, ए मिलिन, अरे बाहेर तरी मिलिन। अरे पंढरी, तू आणि ही गाडी काय, तुझी दुचाकी इंपाला कुठे गेली? इंपाला? हा म्हणजे ती माझी सायकल, अरे दिली भंगारात, काय बोल माझी गाडी कशी वाटते? मस्त। काय रे लॉटरी लागली की काय? अहो ही सगळी सासरे बुवांची कृपा, गेल्याच महिन्यात ते वर गेले आणि मला ही लॉटरी लागली, माहेरची वाटणी। माहेरची वाटणी हा काय प्रकार आहे? अरे लकीली आमचे सासरे वारले ना, ते मृत्यूपत्र न करतात, त्यांच्या पश्चात उरले दोघेच, एक माझी बायको आणि तिचा भाऊ। आता हिंदू वारस कायद्यानुसार बापाच्या इस्टेटीत मुलाबरोबर मुलीचाही हिस्सा असतो, आणि मग त्यातूनच ही गाडी घेतली, बंगला घेतला, सगळी सासरे बुवांची कृपा। पंढरी भाग्यवान आहेस हं, अरे तुला हे सगळं मिळालं सासरा मेला म्हणून, अभिनंदन। थँक्यू अभिनंदन। अयो रामा बोआबला इकडची पद्धत, सासरा मेला को अभिनंदन, सासम्मा माझा पण सासरा मेला अभिनंदन। लुंगी वाले अरे लकीली आमचे सासरे वारले ना, ते मृत्यूपत्र न करतात, त्यांच्या पश्चात उरले दोघेच, एक माझी बायको आणि तिचा भाऊ। आता हिंदू वारस कायद्यानुसार बापाच्या इस्टेटीत मुलाबरोबर मुलीचाही हिस्सा असतो, आणि मग त्यातूनच ही गाडी घेतली, बंगला घेतला, सगळी सासरे बुवांची कृपा। बुवांची कृपा, 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 बुवांची कृपा। अहो कसला एवढा विचार करता? नाही कसला नाही, आबांच्या पैशांचा? हा हो हो। अहो कशाला काळजी करता, तशी व्यवस्था झाली नसेल तर आबांना कळवा तुम्ही। नंदिनी त्यापेक्षा मी प्रत्यक्षात जाऊन भेटेन। ठीक आहे चला। आबासाहेब कसली तरी काळजी करताय वाटतं तुम्ही, हा ब्लड प्रेशर वाढलंय थोडस, हे बघा आपल्या नेहमीच्या ज्या बीपीच्या गोळ्या आहेत ना त्या नेहमीच घेत चला, प्रेशर नॉर्मल येईल, आणि अगदीच जर त्रास होतोय असं वाटलं तर या सॉर्बिट्रेटच्या गोळ्या जवळ ठेवा, जिभेखाली एखादी ठेवायची इमर्जन्सी म्हणून, बाकी भ्यायचं काही कारण नाही, एव्हरीथिंग इज ओके। निघू मी। थँक्यू डॉक्टर विलास। डॉक्टरांचं होय अरे त्यावेळी बापू कधी आलात कळलंच नाही, आत्ताच अरे आबा 15-1 दिवसात तुम्हाला तुमचे पैसे देतो असं बोललो होतो, पण जाऊ द्या जाऊ द्या जाऊ बापू, पैशाचं काय मिळतील, पण आमची नंदिनी कशी आहे, तिची तब्येत? आबा तिची काय काळजी करू नका तुम्ही, हे बघा जाऊ बापू, ज्या विश्वासानं आमची नंदिनी तुमच्या आयुष्यात पत्नी म्हणून आली आहे ना, त्या तिच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका,
अहो उठा ना माको आता नको छेओ उठा ना उठा ना काय बोलतेस बोल मला की नहीं मला की नहीं कर जाल की मग सांग तोवर मी काढतो झोप बोल माझी झोप उडाली फ्रेश बोल मला की नाही एक गोड स्वप्न पडलंय गोड पडलं लागलं का गोड नाही हो मग स्वीट ड्रीम स्वीट ड्रीम असं बोल की आपल्याला ना एक गोंडस बाळ झालंय बाळ माझा जुनियर आयो म्हणजे मी आप्पा आणि तू मम्मा आयो राम आप्पा पडल ना आणि आपलं तर ठेव 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 वॅक वॅक नाही ठेव 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 निंबू सुरत ये सुरत ये ठेव 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 नाही ठेव निंबू 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 नेमो काय गेलं मा काय झालं हा किती वेळा सांगितलं अयो अरे बेटे चल बेटे खाव नको म्हणून तुमचं तोंड बंद करा आधी तुमचं तोंड बंद करा बघा कशी करते वाले तुम्हाला कळत कसं नाही हा अहो बाप होणार आहात तुम्ही बाप रामा व्यंकटेशा अयो रामा मी बाप होणार बाप अप्पा आणि तू अम्मा जास्त मी बाप होणार बाप हॅलो अरे सचिन मी तुझी आत्या बोलते हॅलो मम्मीशी बोल बोल नंदिनी आबांची तब्येत ठीक आहे ना आबांना आता बरे आहेत आत्ताच ते बाहेर गेलेत भिडेंच्याकडे भिडे हा म्हणजे आपले वकील भिडे काका यांच्याकडे का हो हो त्यांच्याकडेच गेलेत ग अगं पण तब्येत बरी नसताना वकील काकांच्याकडे कशाला जायचं त्यांनी अगं काहीतरी काम असणार बघ अगं बरं नसताना वकील काकांच्याकडे काय काम काढलं होतं अगं मला वाटतं काहीतरी महत्त्वाचं काम निघालं असणार म्हणूनच गेले असणार ते वास्तविक लग्नानंतर सासरच्या इस्टेटीमध्ये नवऱ्याबरोबर मुलीलाही समान हिस्सा प्राप्त होत असताना वडिलांच्या इस्टेटीमध्ये मुलाबरोबर मुलीलाही समान हिस्सा प्राप्त व्हावा यासाठी वेगळा कायदा करण्याची आवश्यकताच नव्हती महिलांना अधिक संरक्षण मिळण्यासाठी उदात्त हेतूने सरकारने जरी हा कायदा केला खरा तरी सुद्धा सासरची मंडळी जर लोभी असली तर मुलीला वेठीस धरून तिच्या हिश्श्यासाठी भांडू लागतात खरं आहे तुमचं वकील साहेब माझ्याही बाबतीत हेच घडेल का काय अशी भीती वाटते आबासाहेब या वादात मुलीला ना सासरची बाजू घेता येते ना माहेरची या वादाला कंटाळून मात्र आत्महत्येसारखे प्रसंग मुलीच्या वाट्याला येतात हुंडा बळीच्या समस्येत एक नवीन भरत म्हणायची कधी कधी असंही करतं आबासाहेब सुरुवातीला सासरच्या लोकांना खुश करण्यासाठी मुलीकडची मंडळी देणंघेणंही खूप करतात पोटच्या गोळ्याला सुख मिळावं एवढीच तर तळमळ असते ना माहेरच्यांची बरं ते जाऊ दे माझा सल्ला असा की आपण रीतसर मृत्यूपत्र बनवून टाकू म्हणजे पुढे वाद नकोत आता आमची नंदिनी बाळणपणासाठी माहेरी येतेच आहे तेव्हा तिला विश्वासात घेऊनच ते बनवू ते अधिक चांगलं होईल बर मग येऊ मी वकील साहेब या नमस्कार भिडे साहेब नमस्कार आबा आले होते का आबा म्हणजे आबासाहेब देशमुख हो आले होते आणि गेले सुद्धा हो मी इकडनं निघालो होतो तेवढ्याच घरनं फोन आला म्हणाले आबा तुमच्याकडे आलेत म्हटलं भेटलं तर घेऊन जाऊ घरी चहाला आपण मला ओळखलं नाहीत भिडे काका मी तुम्हाला चांगलाच ओळखतो
आमच्या आबासाहेबांचे जावई ना तुम्ही, आपली लग्नात ओळख झाली होती. हो हो, आबांनी काय खास काम काढलं होतं आपल्याकडे? नाही म्हणजे माझ्याकडनं होण्यासारखं असेल तर मी केलं असतं, त्यांना कशा लवकर ये जा. तसं काही असेल तर आबासाहेब बोलतीलच तुम्हाला. हो हो, येतो मी. या. नमस्कार. नमस्कार. मी आठवले, भिडेंचा असिस्टंट. ऑफिसमध्ये तुम्ही कोणत्या उद्देशाने आलात हे मी ओळखलंय चांगलं. तुम्हाला हवी ती माहिती मी देऊ शकतो. ठीक आहे, बोला. इथं रस्त्यावर नाही, चला जरा बसूया. मिलिंदराव, जरा स्पष्टच बोलतो, तुमच्या सासरेबाबांनी तुम्हाला चांगलंच ओळखलंय, कारण तुमची गाडी चोरीला जाणं, शिवाय फोनचं नाटक करून 1.5 लाख रुपये काढणं, नायकांचा फोन. पण साहेब, इथून पुढं त्यांच्या इस्टेटीमधली एक दमडी देखील तुम्हाला मिळणार नाही, कारण तसं लवकरच मृत्यूपत्र करतात आबासाहेब. यावर काय उपाय? हां, जर तुमच्या नशिबानं आबासाहेब मृत्यूपत्र न करताच जर वर गेले तर मात्र एक संधी आहे, एक चान्स. सांभाळा. हा, काय म्हणाला? काय म्हणाला ते नाही हो, माझ्या मला सांभाळा. नवस फळ्याला जात आहे म्हणून पाठवते, नाही तर माझ्याने मला इतक्या लांब पाठवलंच नसतो. मी सासू अम्मा, निम्मू माझी बायको, तुमची पोरगी, कशाला हो करता काळजी? भिम्मू, तू आली मला कळलं बी नाही बघ, एकदम जुरासिक पार्क गोगल गाय पार्क कस झालं. नमस्कार करते. वागू नको, वागू नको, तुझा आशीर्वाद मी घालतो. आशीर्वाद. अबू चाचा, अबू चाचा, चला ना माझ्या बरोबर खेळायला. नो नो सचिन बाबा, मी इथं बिझी हाय. आज नंदिनी ताई येणार आहेत ना, बाळ होईस तोवर त्या इथंच राहणार आहेत. तवा अरेंजमेंट व्हायला नको. या ना. आबा, त्यासनी जाणार गेले. जावई बापू, नंदिनी कशी आली नाही हो अजून? नाही, बराच वेळ झाला म्हणून विचारलं. तुम्हाला जर घाई असेल तर? घाई करून कसं चालेल मला? अहो शेवटी पोरीचा बाप आहे ना मी. सगळ्या गोष्टी कशा मला समजुतीनच कराव्या लागणार. तुम्ही तसे समजून घेणारे असता तर आपल्या जावायची बदनामी केली नसती भिडे वकिलांकडे. बदनामीची एवढी भीती असती तर आपल्या सासऱ्यांशी तुम्ही असे खोटेपणाने वागला नसतात. आबा, तुम्ही चुकीचा शब्द वापरता. ज्याला तुम्ही खोटेपणा समजता ना, ती माझी चालाकी होती. दोष तुमचा नाही जावय बापू, दोष मायेच आहे. बाहेरच्या माणसांची माया काय असते हे तुमच्यासारख्या लोभी माणसांना कसं काय कळायचं? मला फक्त ही माया कळते, आणि बायकोच्या माहेरकडून ती कशी आई ती मिळवता येईल याचाच विचार चालू असतो तुमचा.
सांगा ना काय कमी केलं होतं मी तुम्हाला, हा काय कमी केलं होतं? अहो एवढं थटामाटात लग्न लावून दिलं तुमचं, सोनं नाणं पैसा अडका अगदी गाडीसह संसाराच्या एकूण एक वस्तू मी तुम्हाला दिल्या नाही दिल्या तरी सुद्धा तुम्ही हो ते देऊन फार मोठे उपकार केले नाही तुम्ही। ते देण्याची प्रत्येकाची रीतच असते। रीती भातीच्या गोष्टी तुम्ही मला शिकवू नका। आजवर सगळं सहन केलं ना ते केवळ पोरीच्या मायेसाठी। बरोबर बरोबर बोललात तुम्ही। आता त्याच मुलीच्या मायापोटी आणखीन एक गोष्ट करा। मला माहिती आहे अजूनपर्यंत तुम्ही आपलं मृत्यूपत्र वगैरे काही केलेलं नाही आहे, आणि आता जे मृत्यूपत्र कराल ना ते माझ्या मर्जीप्रमाणे होईल, कळलं? म्हणजे? अहो बापाच्या इस्टेटीत मुलाबरोबर मुलीचा समान हिस्सा हा हिंदू वारसा कायदा ठाऊक आहे ना तुम्हाला? त्यानुसार तुमच्या मृत्यूनंतर नंदिनीच्या नावे येणारी निम्मी वाटणी तुम्हाला माझ्या नावे करून द्यावी लागेल। तुमच्यासारख्या लोभी माणसाला कुबेराचं धन जरी दिलं ना तरी तुमचं कधी समाधान होणार नाही। मग तुम्ही ऐका, तुम्हाला जर हा व्यवहार मान्य नसेल तर तुम्ही तुमच्या मुलीला कायमची घरी घेऊन जाऊ शकता। इथून पुढे मला तुमच्या मुलीला नांदवायची नाही। काय नांदवायची नाही? अहो असं बोलून तुम्ही तुमच्या प्रेमाचा विश्वासघात करता आहात। प्रेम आणि मी? अहो मी प्रेम केलं ना ते तुमच्या इस्टेटीवर, तिचा पुजारी हो द्या ना। अहो नंदिनी म्हणजे माझ्या काळजाचा तुकडा आहे हो तुकडा। जावई बापू, सरळ मार्गाने मागितली असती तर मीच काय, सगळी इस्टेट ओवाळून टाकली असती मी तुमच्यावर नंदिनीसाठी। पण तुम्ही तुम्ही विश्वासघात केलात आमचा, विश्वासघात केलात। विश्वासघात मी नाही, तुम्ही सर्वांनी मिळून माझा केला आहे। तुमच्या मुलीचे आणि त्या डॉक्टरचे घाणेरडे संबंध असताना तिला तुम्ही माझ्या गळ्यात मारलीत, त्याची आज त्याचीच भरपाई मागतोय मी। लाज नाही वाटत पैशासाठी आपल्या धर्मपत्नीवर असले घाणेरडे आरोप करताना? लाज तुमच्या लेकीनं सोडली आहे, कोण जाणे तिच्या पोटात वाढणार बाळ। चारित्र्याविषयी एक शब्द बोलशील तर चिलटासारखा चिरडून टाकीन तुला। आबासाहेब मृत्यूपत्र न करता जर बरं गेले तर मात्र एक संधी आहे। Mm-hmm.
हे घ्या द्या. आबा नाही आले अजून? अगं त्यांचा फोन आला होता, म्हणाले याला थोडा उशीर होईल, बरं ते येईपर्यंत मी जरा जाऊन येतो. हा प्रसाद घ्या, पण यायच्या आधी या. हा हो ग. मिलिंद जरा सावकाश जा, खूप ऐकलं रे बाबा तुझ्याबद्दल, खूप जोरात गाडी चालवत असते. जरा सावकाश जा, जरा पडते बाईवर जाऊन. परमेश्वरा कधी हा मुलगा सुधारेल तुलाच माहिती बाबा. नंदिनी जा ना विश्रांती घे थोडी. हो शक्य आहे नंदिनी? रडू नको शांत. आले होते नातवाच तोंड पाय आले असतील. आबा रडू नको शांत. नंदिनी शांत शांत हो बघू तू. किती लळा लावला तू आशा मनी राही, किती लळा लावला तू आशा मनी राही. मरून तुझ्या पोटी यावे तूच व्हावे आई, तूच व्हावे आई.
बाळ राजा संगे माझे भविष्य हे खेळते आबांना जाऊन 13 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि सगळे पाहुणे मंडळी पण जमलेले आहेत तर मुद्द्याचं बोलायला काय हरकत नाही. कायद्यानुसार वडिलांच्या इस्टेटीत भावाबरोबर बहिणीचाही समान हिस्सा असतो त्यानुसार माझ्या बायकोच्या माहेरच्या वाटणीचा हक्क तिला मिळायला हवा. अहो प्रसंग काय, इथं अजून चितेची आग विझायची आहे तोपर्यंत तुमची वाटणीची भाषा. हो जिवंतपणे त्यांनी व्यवस्थित मृत्यूपत्र केलं असतं तर त्यांच्या 13 वेळा हे बोलायची वेळ चाली नसती. आबा आम्हाला का सोडून गेले आबा. मला वाटणी न ठेवता मृत्यूपत्र करायला निघाला होतास काय म्हाताऱ्या, कसा चिरडला तुला. मला
தொட்ட மதில் ரோஜா பூ ஆமா தொட்டல பூ மலரம் ஆமா ஓ எண்ட ஓடியால பூ டே நிம்மோ மல துஜா சர்க்கே மொழ்கி பாய்ஜே டிட்டா மல துஜா சர்க்கா முல்கா பாய்ஜே டிட்டா நா மொழ்கி முல்கா மொழ்கி முல்கா மொழ்கி பானிபூரி பானிபூரி मला पाणीपुरी खावीशी वाटते निमो सांबळ हे सांब अरे मला पण सांबळायला पाहिजे लुंगी ए निमो हाय पाणीपुरी पाणीपुरी हां निमो पाणीपुरी 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 इसमें डालो सांब निमो निमो आ आ संपलं पाणी होता होता भरपूर होता होता ना सगळा सगळा होता अन्न पैसे देतो ना पळून येतो का मद्रासला मिलिंद्रा या सगळ्या इस्टेटीची किंमत 4-5 कोटीच्या आसपास नक्कीच जाईल नंदिनी काही काळजी करू नको कुठल्याही प्रसंगी हा भाऊ तुझ्या पाठीशी उभा राहील सांभाळून राहा हो काका जी नंदिनीला सांगा की लवकर आवरायला जी उशीर होत आहे जी सोहम आल्यापासून तुला नवऱ्याशी बोलायला 2 मिनिटं सुद्धा वेळ नाही म्हणतात ना की एकदा स्त्रीला मूल झालं की नवऱ्यावरची माया कमी होते ते काय खोटं नाही असं का म्हणता नाही तर काय या महाशयांना येऊन 3-4 महिने पण नाही झाले तर आमची बायको आम्हाला विसरली ते पण निव्वळ या चिमुकल्यामुळे नंदिनी आपण आपल्या बाळाला खूप शिकवायचं मी तर ठरवून ठेवलं त्याला परदेशी पाठवायचं उच्च शिक्षणासाठी मला त्याला खूप मोठं झालेलं बघायचं आणि त्यासाठी मला तुझी साथ हवी किती छान वाटतं तुला काय वाटत मला की नाही मला बोटिंग करावंस वाटतंय निमो निमो तू बोटिंग करणार तू बोटिंग करणार तर बोट पाण्याखाली जाणार आणि मास वरती येणार मासे 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 निमो तुला मासे खावंस वाटतात ना मला की नाही मला अख्खा बोकड खावासा वाटतो आता बोकडांची कुठून आणणार असं काय रे वेंकू आण ना माझ्यासाठी बोकड 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 मी मला बोकड तर समजत नाही ना हा?
अयो राम वाचलो स्वप्न होता है माझे सोन ग माझे छोकुल माझे सोन ग माझे सोन्याचा हंदा माझा सोन्याचा हंदा छान 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 माझे सोनू लग माझे मिकी माऊच बाळ छान छान वा 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 काय पाहता सोन्याचा हंडा जा जा किचन मध्ये जा नंदिनीला मदत करा जा हंडा पाहताय ओ लुंगी वाले ऐकडे द्या याला हाय सोन असते ते सोन हंड्यातून पडलेला सोन नाचवण आजीला दिलेलं शोभा असते ते शोभा बसा त्या तिकडे नंदिनी हाँ आले ए नंदिनी हाँ इकडे येतेस जरा हो आले काय म्हणता बैस ना त्या वकिलाने काय पेपर्स पाठवलेत जरा सह्या कर इकडे कुठे हे बाई इथे इथे एक इथे ठीक आहे या ठिकाणी वाटणी इस्टेट हा काय प्रकार आहे अगं नंदिनी तुला सांगायचं राहूनच गेल आबांची फार इच्छा होती की त्यांच्या इस्टेटीतला निम्मा हिस्सा विलासबरोबर तुलाही मिळावा माहेरची वाटणी म्हणून पण मी म्हटलं त्यांना तुम्ही मला इतकी लाख मोलाची मुलगी दिली आणखीन काय हवंय मला पण नंदिनी आबांच्या मृत्यूनंतर राहून राहून वाटतं की आबांची शेवटची एक इच्छा आपण पूर्ण करू नये हां चल पण आबा किंवा विलास दादा मला याबद्दल कधीच काही बोलले नाही म्हणजे तुझा तुझ्या नवऱ्यावर विश्वास नाही असं नव्हे पण तसं पाहायला गेलं तर आबांनी आपल्याला आपल्या लग्नात भरपूर दिलेलं आहे शिवाय गाडी दिलेली आहे आणि अडचणीला पैसे सुद्धा दिले त्याने आपल्याला पैसे हो ना मी ते काय परत करणारच आहे करणार आहात पण केलेले तर नाहीत ना आणि राहिला प्रश्न आबांच्या इच्छेचा ठीक आहे मी विलास दादाला फोन करून विचारते माझ्यावर विश्वास नाही चल मुकाट्यानं सही कर नाहीतर 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 काय हे बघ माझा अंत बघू नकोस चल सही कर इथे सही कर कमान तुला सही करावीच लागेल एक मिनिट पैशाला हपापलेल्या माणसांच्या घरात राहायची मला मुळीच इच्छा नाही तुझी इच्छा काय ते मी चांगली ओळखतो तुला घाई झाली त्या डॉक्टरच्या गळ्यात पडायची लाज वाटते मला तुमच्यासारख्या नीच माणसाची निवड केली याची नीच
अगं मी नीचातला नीच माणूस आहे. तुला काय वाटतं मी तुझ्याशी लग्न तुझ्या प्रेमात पडून केलं? अरे हट, तुझ्याशी लग्न केलं केवळ तुझ्या माहेरच्या या मायेसाठी. पण तुमचा हा डाव कधीच यशस्वी होऊ देणार नाही मी. नाही, कधीच नाही. घे ते बाळ, बाळ घे तिच्याकडनं. ते बाळ माझं आहे, माझं बाळ मला दे. सोड, घे, सोड, 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 दे. ते बाळ माझं आहे. सोड, सोड, माहेरून घेऊन आली तीस का? सर, सोड, 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 बाळ माझं आहे. सर, बाळ मागते आहे. कोंडून ठेव तिला. बाळ मागते. सर, अरे बाळ का रडतंय? वहिनी कुठे आहे? अरे मिलिंद, वहिनी कुठे आहे? तिनं माझं बाळ ते ती गेली तिच्या मैत्रिणीकडे. आजकालच्या आहे ना मायाच नाही मुलांची. बाळ इथं रडते आणि हे बसले तिकडे मैत्रिणीकडे गप्पा मारत. उद्या नंदिनी मेली तरी काय हरकत नाही. तिचं बाळ आहेच आपल्या ताब्यात वारसा हक्कासाठी. जिओ मिलिंदराव, जिओ. माझं बाळ काय बाळ 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 लावलंय? तुझं बाळ गेलं खड्ड्यात. बोल, सह्या करते की नाही? बोल. बघ, तू सह केलं नाही ना, तुझं बाळ इथे गाडी तुझ्या समोर. बोल बोल, सह करतेस की नाही? करतेस की नाही? सह करते. आता कशी आली वटणीवर? हा, माझं बाळ द्या. मला वाटलंच होत घरात काहीतरी कट शिजतोय. पेपर दे इकडे. निमे, पेपर दे इकडे. निमे, निमे, राहू द्या. वहिनी चला, निंबू चल. चालते वा, चालते वा. तुम्ही पण माझ्या घरातलं चालते वा. तुझं घर विसरलास वाटत? मी सुद्धा या घरची मुलगी आहे. कायद्यानं मी सुद्धा माझी वाटणी मागू शकते. निमा, जावई बापू. वा, जावई बापू. लुंगाने नाही का सासू अम्मा? सरड सरकी रंग बदलणारी जात मला चांगलीच ठाऊक आहे. चल निम्मो. अरे निम्मे, हो बाजूला. निम्मो, निम्मो सामा. निम्मो, निम्मो कशी आहे? निम्मो, निम्मो, निम्मो. तुला जायचं तर जा, पण बाळाला इथे सोडून जा. ते बाळ माझं आहे. माझं बाळ मला मला दे. Oh, my God.
हाय हाय प्रवीण, अरे तू मिलिंद दिसत नाही. अरे त्याची बायको माहेरी गेली, 2 महिने झाले परत नाही आली अजून. अरे कशी येईल, आपल्या बायकोच्या माहेरची वाटणी मिळावी म्हणून सासऱ्याच्या मरणाची स्वप्न बघत होता. अरे आपण पण काय यार, अरे आपली बुद्धी काय फिरली, आपण त्याला मदत केली आणि आता त्या कर्णाच्या नादी लागलाय. पण एक सांगतो, ती कर्णाला केव्हा थुक्का लावून जाईल ना याला कळायचं देखील नाही. असंच असंच व्हायला पाहिजे. नोटीस. नोटीस? सही करा. काय हे, कसली नोटीस? अरे बोल ना, काय लिहिलंय मिलिंद? अरे कसली नोटीस, काय लिहिलंय, काहीतरी सांग ना मला. करीनाने फसवलं मला. 30 लाखाचं बँकेचं कर्ज घेतलं होतं आणि मी जामीन राहिलो होतो. सगळे पैसे घेऊन ती दुबईला पळून गेली. पूर्ण फसलो आपण. जप्तीची नोटीस लागली आहे घरावर. जप्ती? हे परमेश्वरा, सगळी संकट आमच्याच माग कशी हात धुवून लागली. कस होईल आता मिलिंद? अरे मला नाही वाटत काही मार्ग निघेल याच्यात. सगळे मार्ग संपले. आहे एक मार्ग. आहे कोणता? नंदिनी. नंदिनी तू जाऊन तिची माफी माग, तिचे पाय धर. काय काय वाटेल ते कर, पण तिला घरी घेऊन ये. तीच यातना आपल्याला वाचवेल. एकदा का ही सगळी संकट दूर झाली ना, तिच्या बापाला जसं तू वर पाठवलंस ना, तसंच तिलाही वर कसं पाठवायचं ते आपण बघू. मला नाही वाटत एवढं सगळं झाल्यानंतर ती आपल्याला जवळ करेल. का नाही करायची? अरे उद्या वटसावित्री आहे. आपल्या नवऱ्यानं केलेल्या चुका पोटात घालून घेणं हे हिंदू स्त्रीचं कर्तव्य असतं आणि ते नंदिनी नक्कीच पार पाडेल. योग्य संधी चालून आली आहे. काका जी, नंदिनी आहे ना? नाही जी. नाही म्हणजे? त्या वट सावित्रीच्या पूजेला गेल्या. पूजेला? रोहिणी बघ, अगं नंदिनी ताईंनी आपल्या नवऱ्याचं नाव किती छान काढलंय.
त्यावर धागा नाही हा कोणी गुंडाळायचा अगं नुसतं नावच काय सावित्री बरोबर सत्यवानही हजर आहे नंदिनी ए नंदिनी अगं पूजा करून घेतेस ना नंदिनी नंदिनी बाळाला माझ्याकडे दे येले येले शनू शनू अरे शाबास मम्मीला पूजा करू दे हा ओरे 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 काय काय नंदिनी मला सगळ्या गोष्टींचा पश्चाताप होतोय नंदिनी एकदा मला माफ कर हे बघ मी तुला खूप त्रास दिला खूप वाईट वागलं तुझ्याशी पण तू असं काही करू नकोस हे बघ सात जन्माचं नातं असं सहजासहजी तोडता येईल का मला सगळ्या गोष्टींचा पश्चाताप होतोय नंदिनी माझं ऐकून घे माझ्यावर विश्वास ठेव अगं माझं अजूनही तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे खूप खूप प्रेम आहे मी तुझ्या प्रेमात पडून तुझ्याशी लग्न केलं अरे हट मी तुझ्याशी लग्न केलं ते केवळ तुझ्या माहेरच्या या मायेसाठी नंदिनी प्लीज माझं ऐक हे बघ अगं आपल्या बाळाचा तरी विचार कर काय बाळ बाळ लावलंय हे बघ तुझं बाळ गेलं खड्ड्यात अशी निष्ठूर होऊ नकोस माझी शिक्षा आपल्या बाळाला का देतेस करणार की नाही तर तुझ्या बाळाला इथे तुझ्या समोर गाडीन मी 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 पुरता बर्बाद होईन नंदिनी नंदिनी माझं ऐक तू नंदिनी थांब हे असं करू नकोस नंदिनी अशी कठोर होऊ नकोस अरे ही बघा ही माझी बायको सती सावित्री इथे नवरा जिवंत असताना साता जन्माचे धागे जाळायला निघालीय सत्यवानाचा एखादा जरी गुण तुझ्या अंगात असता तर तुझ्यासाठी जरूर सावित्री बनले असते मी पण केवळ दुर्गुणाने भरलेल्या तुझ्यासारख्या नालायक नवऱ्याला रूढी परंपरेच्या नावाखाली पती परमेश्वराचा दर्जा कधीच देणार नाही अगं तू समजतेस काय स्वतःला निव्वळ आईनं सांगितलं म्हणून इथे आलो हिंदू स्त्री
वटा सावित्रीच्या दिवशी नवऱ्याने केलेल्या सगळ्या चुका पोटात घालते, पण तू, तुझा खानदान, तुझा घमेटखोर बाप, सगळे एका माळ्याचे मणी आहेत. तुझा बाप साला मृत्यू पत्र करायला निघाला होता मला इस्टेटीत वाटा न ठेवता. साला म्हणतो कसा, मी मरेन पण तुझ्या समोर वाकणार नाही. साल्याला चिडून मारला चिडून मारला मी त्याला, असं चिडून मारला. नालायक, ऑर्डर ऑर्डर. बायकोच्या माहेरकडून पैसा संपत्ती मिळवण्याच्या हेतूने तिचा छळ करणे आणि आपल्या सासऱ्यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेला आरोपी मिलिंद देसाई यास हे कोर्ट भारतीय दंड विधानानुसार जन्मठेपेची शिक्षा ठोठावीत आहे. आज आबांची इच्छा पूर्ण केल्याचं समाधान मला वाटतं. होय ना नंदिनी? नाही नंदिनी नाही, सरिता. माझ्या मनातली सरिता अखेर एक वळण घेऊन या सुखसागराला मिळाली. छाया